नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि महाराष्ट्राची खबर बात आपण इथून पुढचा अर्धा तास घेणार आहोत। सगळ्यात सुरुवातीला बातमी आहे ती ई पासच्या बद्दलची। राज्यामध्ये ई पासची सक्ती कायम राहणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे। एसटी प्रवाशांना मात्र ई पासमधून यापुढेही सवलत देण्याबद्दलचा विचार सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे। अनिल देशमुख काय म्हणाले पाहूया। एसटीचे जे जातात, रेल्वेने जे जातात किंवा जे रोड सर्व्हिस आपली सांगायची झाली त्यांनी जातात, ते आपल्या म्हणणं बरोबर आहे। त्याच्या बाबतीत सुद्धा विचार करून की त्यांच्या बाबतीत सुद्धा काय तर सध्याची परिस्थिती आहे, ज्या पद्धतीनं डिस्ट्रिक्ट आणि स्टेट बॉर्डरच्या आपल्या होत्या त्याच्या पासेस आपल्या सध्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीने चालू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने जरी गाईडलाईन दिली असेल तरी आता तो निर्णय राहतो होते। तर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब काय म्हणाले तेही पाहूया। आजही ई पास चालू आहे, फक्त एसटीला ई पास ठेवलेला नाही, कारण एसटीमधल्या येणाऱ्या लोकांची नोंद असते आमच्याकडे, बाहेरून येणाऱ्या लोकांची नोंद नाही आहे। आपल्याला माहिती आहे की आजही कोरोनाचा प्रादुर्भाव हा काही कमी झालेला नाही, त्याच्यामुळे महाराष्ट्रातनं कोण कुठे जाते याच्यावरती आपल्याला जोपर्यंत माहिती आहे तोपर्यंत तशी व्यवस्था पुरवता येते। ई पास ताबडतोबीने जर रद्द केले तर ह्या यंत्रणा आरोग्य यंत्रणांवरती कधीही ताण येऊ शकतो। मला असं वाटतं मुंबईत बैठक आहे, परत त्या बैठकीत निर्णय होतील। वळूयात पुढच्या बातमीकडे। सुशांत सिंह राजपूत मृत्यूच्या संदर्भात सुशांत सिंहवर आणखीन एका ठिकाणी काळी जादू केली जायची अशा प्रकारचा आरोप सुशांतच्या कुटुंबियांनी केला आहे, त्यामुळे आता सीबीआयनं त्या दृष्टीने सुद्धा तपासाला सुरुवात केली आहे। रिया चक्रवर्तीच्या सांगण्यानुसार सुशांतवर अंधेरीच्या वॉटरस्टोन क्लबमध्ये आध्यात्मिक उपचार करण्यात आल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। त्यानुसार आज वॉटरस्टोन क्लबमध्ये सीबीआयनं छापा घातला। या क्लबमधील मॅनेजमेंटची सीबीआयनं चौकशी केली। तब्बल 3 तासांच्या चौकशीनंतर सीबीआयनं या वॉटरस्टोन क्लबमधून सुशांतशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रं जप्त केल्याचं कळतं। सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयची टीम मुंबईतल्या प्रसिद्ध अशा वॉटरस्टोन रिसॉर्टमध्ये पोहोचलेली आहे आणि याच वॉटरस्टोन रिसॉर्टमध्ये जवळपास 1 वर्षाची सुशांत सिंह राजपूतची मेंबरशिप होती। सुशांत सिंह राजपूत आणि रिया या दोघांची भेट होण्याच्या आधी सुशांत सिंह राजपूत जो आहे तो वारंवार या रिसॉर्टमध्ये यायचा। या ठिकाणी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असेल, स्विमिंग असेल किंवा जिमच्या ॲक्टिव्हिटी असतील, सर्वच ॲक्टिव्हिटी जो आहे सुशांत या फार्म हाऊसमध्ये या हॉटेलमध्ये तो करायचा। मुळात रियाची ओळख झाल्यानंतर वारंवार सुशांत या ठिकाणी यायचा, पण ज्यावेळी साधारणपणे सुशांतच्या आत्महत्येच्या 4-5 महिन्याआधी याच ठिकाणी रियानं एक स्पिरिच्युअल त्या ठिकाणी उपचार म्हणजे आध्यात्मिक उपचार करण्याकरता ठाण्यात राहणाऱ्या एका मोहन जोशी नावाच्या व्यक्तीला बोलवलं होतं आणि जवळपास 2 वेळा या ठिकाणी त्याच्यावरती मोहन जोशी जे आहेत त्यांनी आध्यात्मिक उपचार केलेले आहेत। सुशांत सिंह राजपूत या ठिकाणी यायचा राहायचा तर त्याचं जे त्यांनी जे रूम बुक केली होती ती कोणती होती, त्याच्याबरोबर कोण लोक यायची किंवा तो कोणाला बोलवायचा, रियाने कोणाला बोलवलं होतं का, अशा विविध जे प्रश्न आहेत ते सीबीआयने विचारलेले आहेत। त्याच पद्धतीनं सुशांत सिंह राजपूत ज्या या हॉटेलमध्ये राहत होता त्याचं बिल कोण भरायचं, ते कॅशमध्ये भरलं गेलेलं आहे का, चेकने दिलेलं आहे का, ऑनलाईन ते बिल भरलेलं आहे, असे अनेक प्रश्न जे आहेत ते सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी वॉटरस्टोनचे जे मॅनेजमेंट आहेत त्यांना विचारले होते आणि त्याच अनुषंगे सीबीआयला संशय आहे की आध्यात्मिक उपचार त्याचबरोबरीनं काळी जादू आणि जादूटोना सुशांतवरती करण्यात आलेला आहे। सुशांत सिंह राजपूतवरती आध्यात्मिक उपचार केले गेले, काळी जादू केली गेली किंवा जादूटोना केला गेला या सर्व गोष्टींच्या मागे आता सीबीआय तपास करत आहे। गुणजनाने संदीप पवारसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। बोलूयात पुढच्या बातमीकडे।